तू वरक वरक बघा, वरक, शिंदे आणि झोरे. झोरे तुम्ही मूळ खायचे? मूळ आमच्या नागझर. नागझर हय. पहिली आम्ही हांगा रोवले ते तेंचे उल्लो उल्लो पण आमचे सांगले तेन्ना उल्लो पण तेन्ना आमकां मात आमकां थंयसरे म्हूण जागा ना, थंयसरे म्हूण इल्लीशीच जागा. ते हांगा हांवें रोवलो तर रोवलो मागीर हांगा सर दादानी भाई म्हाका आमचो उल्लो भाईन सांगला हांवें तूं सद्द्या हय राव कळ्ळें अशें तीन सांगलें. आनी आमकां हे भाटकाणीच जाणटे आसले बाबा तेंच्या हे गंगाधर समाज जो आहा आणि त्यांची हे तीन फॅमिलीज आहात त्यांना इलेक्ट्रिसिटी सप्लाय नसली कितलीशीच वर्षा ते हंगासर रावंक येलेल्या पासून त्यांना पावर सप्लाय ना आणि तेथून ते इतली वर्षा हंगा रावतात भुरगीं त्यांची शिकतात. आमकां आतां सागर म्हणटालो तसो जर अर्दे वरार 15 मिनटां लायट ना जाल्यार आमकां फोनार फोन येता लायट ना म्हणून. पूण इतली वर्सां ज्यांच्या घरानूच लायट नासली त्यांच्या विशयी कोणीच केन्ना लक्ष दिवंक ना. पूण आयज बरें दिसता की आमचे सगळे मेन मेन सगळे कार्यकर्ते आमच्या मतदारसंघाचे हांगासर उपस्थित आहात त्यांच्या सुखाच्या क्षणांक म्हणतात तसे. कित्याक आयच्यान त्यांना इलेक्ट्रिसिटी सप्लाय म्हणतात ती पॉवर सप्लाय त्यांच्या तिनूय कुटुंबांक मेळटली, त्यांची भुरगीं थंय शिक्षणांक त्यांना फुडें त्यांना आधार मेळटलो. अशेंच आमी जे जे कार्य आहा म्हणजे जे डेव्हलपमेंट वायज लोवर लेवलीचेर ग्राउंड लेवलीचेर तशेंच करता आसतना सगळ्यांचो सपोर्ट जाय, सगळ्यांचो साथ जाय. तशेंच इलेक्ट्रिसिटी पळय आतां विषय कसो आहा ही प्रॉपर्टी लँडलॉर्डाची आणि म्हाका दिसता 5-6 ओनर्स आहात तेतून आणि सगळ्यांची एनओसी घेवप डिफिकल्ट जाता. हे आमच्या आता लेवलीचेर आणि सरकाराच्या पातळीचेर त्यांना लाईट हाडून दिली, खांबे पुरून दिले. वाटेचो विषय आहा जेन्ना त्यांचे सेटलमेंट जातले त्यांना डेफिनेटली आम्ही त्यांच्या वांगडा असतले आणि सेटलमेंट करता असताना त्यांना रस्तो बीन सगळे जे जे नेसेसिटी गरज आहात त्यांना घरा खातीर ती डेफिनेटली करतले. पण त्याच्या पहिली भाटकार जे आहात त्यांना घेऊन सेटलमेंटची गरज आहात आणि त्यांना परमनंट एनओसी घेऊन माझं विचारूय आहात त्यांना जे त्यांची तिन्ही घरं असतात ती घरं बांधून दिवची आणि डेफिनेटली माझ्या टेन्युअरान त्यांना बांधून दिलं. थँक्यू. आम्ही पळतात आम्ही दैनिक जीवनात आम्ही जगत असतात सामान्य मनीस जेन्ना 1-15 मिनटां लाईट नसतात त्यांना आमकां कितके आम्ही त्रास सहन करतात. प्रत्येक जण इलेक्ट्रिक डिपार्टमेंटात फोन करतात बाबा लाईट केन्ना येतली. त्यांना आम्ही जेन्ना जो अनुभव घेता एक अर्धे वर पण एक वर लाईट नसतं पण हे जी घरं असतात त्यांना कितलीशी वर्सां त्यांच्यानी त्रास जो भोगलेलो असा आणि हो त्रास आता आमच्या मांद्रे मतदारसंघाच्या आमदाराच्या फुडाकारांत तसेच आमचो साळगांवकर हांगा माजी आनंद साळगांवकर यांच्या फुडारपणान ह्यो जो हे जाल्लेले आसा तेंका लायट मेळलेली आसा त्या बद्दल हांव आमदाराचे अभिनंदन करता. हांगासर आनंद साळगांवकर आहा किंवा तेंची मिसेस आहा तेंचे अभिनंदन करता. खरोखरच बरी गोष्ट ही आसा आणि आम्ही म्हणता आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा आणि अंत्योदयाचे तत्व तर हे तत्वा धरून आमचा आमदार आता मांद्रे मतदारसंघात काम करीत असा. आम्ही पळता अंत्योदया म्हणजे सारखो ग्रासरूट लेवलाचे जे असलेले मनीस त्यांचे जी गरजे जे किती असतात त्यांना बेसिक नीड्स ते आज पुरवपाचो आमदार आज प्रयत्न करता. आम्ही पहिले मांद्रे मतदारसंघात सुद्धा जो लाईटीचा विषय असा सब स्टेशनचा तो आता म्हाका दिसता बेगीन चौथीच्या पहिली इनॉग्रेशनही जातले. परब हाणें तेंकां कांय सोलर पॅनल घालून दिल्ले पूण तेका लागून घरान 2 मिनमिनटे बल्फ पेट्टाले. अभ्यास करपाक तो उजवड पुरोसो नासलो, फॅन ना, मिक्सर्स ना, तरी सुद्दां तेणी तें काम केल्लें. पूण आज भाईमुळे तेंचे फॅन चलतले, मिक्सर चलतले, आनीक कितें इक्विपमेंट आसलेले तेय चलतले आनी घरान लख पडल्यामुळे तेचो फायदो भुरग्यांकूय जातलो. सगळे जाण आमी